नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमी पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी खास मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे SRPF भरती अभ्यासक्रम. पात्रता, वय, शिक्षण, वजन, उंची आणि या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक्स, पगार, वेतन, सगळं गोष्टी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला असं वाटलं की काहीतरी तुम्हाला अजून माहिती घ्यायची आहे, माझा नंबर दिलेला 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करायचा आहे. तुम्हाला वाटलं की पोलीस भरतीच्या एखाद्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पोलीस भरती _chat या ठिकाणी टेलिग्रामला असलं सर्च करायचं आहे आणि डायरेक्ट ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. चला व्हिडिओ बघूया आपण या ठिकाणी. मित्रांनो, SRPF भरती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण SRPF चे किती गट आहेत हे तुम्ही मला कमेंट्समध्ये करा. तर मित्रांनो, SRPF भरतीसाठी या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय पाहणार आहे, पात्रता. पात्रता या ठिकाणी फक्त 12वी पास पाहिजे तुम्ही, बाकी काही नको. नंबर 2 याच्यासाठी महत्त्वाची जी पात्रता आहे ती आहे उंची. उंची तुम्हाला या ठिकाणी 167 सेंटीमीटर किती पाहिजे उंची, 167 सेंटीमीटर तुम्हाला या ठिकाणी उंची पाहिजे. मात्र या उंचीमध्ये सुद्धा सूट आहे. तुम्ही जर नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असाल किंवा नक्षलग्रस्त हल्ल्यामध्ये कोणी तुमचे जर वडील या ठिकाणी म्हणजे सॉरी तुम्ही जर त्यांचे पाल्य असाल किंवा पोलीस पाल्य असाल तर या ठिकाणी तुम्हाला 2.5 सेंटीमीटर उंचीची काय सूट देण्यात येत आहे. तसेच मित्रांनो, या ठिकाणी SRPF ची भरती ही दरवर्षी घेतल्या जाते. यावर्षी होणारी जे 10,000 पदांची जी भरती आहे जवळपास, त्याच्यामध्ये सुद्धा SRPF ची या ठिकाणी भरती होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे आणि SRPF व्हायचं आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी वर्षानुवर्षे अभ्यास करतात मात्र त्यांचं सिलेक्शन होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना योग्य माहिती नसते, योग्य पुस्तक यादी माहीत नसते, त्यांच्याकडे योग्य नोट्स नसतात. परीक्षेच्या काळात त्या नोट्स वाचायचे असतात, त्या नोट्स नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं काय खूप सारं नुकसान होते. 4-4 5-5 वर्ष झाले या ठिकाणी फक्त अभ्यास करत असतात आणि परीक्षा देत असतात. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अगोदर पेपरची तयारी करायची आहे. पेपर जर तुमचा परफेक्ट असाल तर तुम्ही ग्राउंडला नक्की क्वालिफाय होणार. या ठिकाणी पात्रता झाली, उंची झाली आणि वजन या ठिकाणी तुमच्या उंचीच्या प्रमाणात असते. साधारणतः तुमचं वजन जे आहे ते 50 किलोच्या वर या ठिकाणी असणं आवश्यक आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे छाती. छाती किती हवी, छाती कमीत कमी या ठिकाणी 79 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि 79 नसेल तर फुगून तुमची 84 असायला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी तुमची छाती आहे 5 सेंटीमीटर ही काय फुगली पाहिजे. तुमची छाती 5 सेंटीमीटर ही फुगली पाहिजे. जर फुगत नसेल तर तुम्ही फुगण्याची प्रॅक्टिस करा, जोर लगा के. ठीक आहे, या ठिकाणी पात्रता झाली, उंची झाली, सूट झाली, वजन झालं, छाती झालं. आता महत्त्वाचं या ठिकाणी आपण पाहणार आहे पेपर पॅटर्न, पेपर अभ्यासक्रम काय काय आहे, पेपरचा सिलेबस काय काय. पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर यावर्षी एकूण प्रश्न होते 100 आणि एकूण मिनिट होते 90. एकूण प्रश्न 100 प्रश्न आणि 100च या ठिकाणी गुण होते. एकूण 90 मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि यावर्षी जे तुमचं ग्राउंड होतं, ग्राउंड किती मार्कासाठी होतं, 50 मार्क्ससाठी या ठिकाणी ग्राउंड होतं. अशा प्रकारे हा तुमचा या ठिकाणी पेपर पॅटर्न आहे. पेपर पॅटर्न तुमचा झाला या ठिकाणी. मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे अभ्यासक्रम की या ठिकाणी हे जे 100 प्रश्न आहेत हे 100 प्रश्न कोणकोणत्या विषयासाठी किती किती प्रश्न आलेले आहेत याची तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे. तर हे जे 100 प्रश्न यांचं विभाजन या ठिकाणी झालेलं आहे. मराठी, मराठी या ठिकाणी आहेत 25 गुण 25 प्रश्न. इंग्रजी सॉरी गणित 25 प्रश्न 25 गुण. बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 गुण. आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि 25 गुण. असं या ठिकाणी तुम्हाला काय आहे तुमचं गुण विभाजन आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या विषयासाठी कोणते पुस्तक वापरायचे, कशातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय आता पाहून घ्या. तर मित्रांनो, मराठीसाठी तुम्हाला वापरायचं आहे मोहरा वाळंबे. दुसरं कोणतंही पुस्तक वापरू नका, मोहरा वाळंबे. आणि नंबर 2 आहे बाळासाहेब शिंदे.
बाळासाहेब शिंदे सरांचं या ठिकाणी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे। गणित आणि बुद्धिमत्तासाठी कॉमन लेखक आहे, मात्र पुस्तक वेगवेगळे आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी तीन लेखकांची नाव सुचवणार आहे, त्या तीन लेखकांशिवाय कुठल्याही लेखकाचं तुम्ही पुस्तक घ्यायचं नाही। एक आहे सतीश वशे, नंबर दोन आहे राणी प्रकाशन पंढरीनाथ राणे, आणि तिसरा आहे महालेसर। या तिघांचं तुम्ही पुस्तक घ्यायचं आहे, तीनपैकी कुठल्याही एका लेखकाचे, मॅथचं त्याचं आणि रिझनिंगचं सुद्धा त्यांचंच घ्या, कारण की त्या सगळ्यांचे पॅटर्न सेम असतात। येतो तुम्ही राणे सरांचे दोन घ्या, एक वसे सरांचे किंवा महाले सरांचे। मी तर म्हणून कमीत कमी दोन लेखकाचे पुस्तकं तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे। आणि नंबर चार सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला घ्यायचं आहे तात्याचा ढोकळा। तात्याचा ढोकळा आहे, याच्यासोबतच तुम्हाला सह्याद्रीचा सुद्धा ढोकळा आहे, नवीन आलेला आहे सह्याद्रीचा ढोकळा आहे। तसेच मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या स्वतःच्या अशा वन लाइनर नोट्स आहेत की हे पुस्तक तुमचे परीक्षेच्या काळात अजिबात वाचणं होणार नाही, तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही। डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी खास 10,000 जीकेचे वन लाइनर नोट्स तयार केलेले आहेत, बुद्धिमत्ताच्या सुद्धा नोट्स तयार केलेले आहेत, गणिताच्या सुद्धा नोट्स तयार केलेले आहेत, आणि मराठी व्याकरणचे सुद्धा नोट्स तयार केलेले आहेत। तर या ठिकाणी मराठीचे जे 25 प्रश्न आहेत, यातले 13 प्रश्न हे तुमचे व्याकरणचे येतात आणि 12 प्रश्न हे शब्दसंग्रहाचे येतात। तर मित्रांनो, डबल ओ अकॅडमीनं या ठिकाणी शब्दसंग्रह आणि व्याकरण सोबतच तयार केलेले आहे। तसेच डबल ओ अकॅडमीची स्वतःची या ठिकाणी ऑनलाईन बॅच आहे, की ज्या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्ही अत्यंत कमी फीमध्ये खेड्यातील गरीबातील गरीब विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकतो। दररोज 4 लेक्चर असतात, लेक्चर मिस झाले तर तुम्ही परत पाहू शकतात, आणि या ठिकाणी 100 जास्त तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। तर अधिक माहितीसाठी हा नंबर दिलेला आहे। तसेच मित्रांनो, एक फिक्स सिलेक्शनसाठी 90+ गुण मिळवून घेण्यासाठी या ठिकाणी एक आयकॉनिक बॅचसुद्धा सुरू करण्यात येत आहे। आयकॉनिक बॅचच्या चौकशीसाठी तुम्ही काय फोन करून या ठिकाणी अधिक माहिती विचारा। मित्रांनो, कुठल्याही परीक्षेमध्ये यश जर मिळवायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तक यादी माहिती पाहिजे, आणि त्या ठिकाणी कोणत्या विषयाला किती गुण आहेत हे सुद्धा माहीत पाहिजे। जोपर्यंत तुम्हाला हे गुण माहीत नसतील तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या विषयाचा अभ्यास करू शकणार नाही। आता या ठिकाणी सामान्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञानमध्ये तात्याचा ठोकळा वापरून तुम्हाला चालणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीचं पुस्तक सुद्धा वापरायचं आहे। तर या ठिकाणी चालू घडामोडीचं जे पुस्तक आहे ते या ठिकाणी लक्षवेध नावाचं पुस्तक आहे। हे लक्षवेध पुस्तक तुम्ही या ठिकाणी वापरायचं आहे। कोणतं पुस्तक वापरायचं आहे? लक्षवेध हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे, आणि त्याच्यातून तुमचं जे चालू घडामोडी आहे त्या तुम्हाला कव्हर करायच्या आहेत। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल। या चॅनलवर जुन्या सर्व तुमच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच पोलीस भरतीचे दररोजचे अपडेट्स नेहमी या चॅनलवर आपण टाकत असतो, त्यामुळे तुम्ही ते या ठिकाणी काय पाहायचे आहेत। व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक लवकर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, कारण की एक अतिशय असा मोठा प्लॅटफॉर्म की जो मोफत तुम्हाला या ठिकाणी काय नेहमीच मार्गदर्शन देत असतो तो तुमच्या हातातून सुटला पाहिजे नाही। परत एकदा धन्यवाद। जय हिंद।